ए बुटो बिटो काय कोण आले ए आपल्या घरी कोण आले का कोण आहे कोण आहे प्रतीक शिंदे भाऊ हे कोण आहे हिला हिला बघितल्यासारखं वाटतं मला कुठतरी ती कौन है ये लोग कहां से आते हैं नहीं तिक बगित तुला इकड़े त्या खाली बारके दुबई मधी हाँ काल रात्री आम्हाला ती रजिस्टर नाही का ते हो अरे इसकटू नको काय ते आपला बबड्या नॅशनल खेळ नेंतो विजिट होते तिकडे तुम्ही इथं कसे काय नाइस क्वेश्चन ऑल द बेस्ट मेरे घर में आके मेरे को पूछ रहे हाँ तर काय तुम्ही आमच्या घरात करताय काय पण माझं घर आहे काय संबंध काय आम्हाला ती इनव्हाइट केलंय कोणी केलं तुला इनव्हाइट कोणतरी होत ते कोणतरी होत कोण होत अजून म्हणते एक दिवस राहून घर काम करून जा हा मग चालतंय काय विषय नाही मम्मी साफसफाई करून घ्या त्याच्याकडनं सगळे अख्खा वरचा मजला खालचा मजला ती मला सगळं येतं पण मी करत नाही पोरींचा एक डायलॉग फिक्स आहे फिक्स आहे फेमस आहे फिक्स असतो मला ना सगळं येतं पण कसं आहे मी करत नाही मला शूटिंगला बाहेर बाहेर फिरावं लागतं ना घरी असं तर केलं असतं घरी असलं तरी मग म्हणायचं मला कंटाळा कामाला मी रोज फिरते आज तरी बसू दे घरी असलं की कामाला असते काय खोटं बोलत ना कसं आहे माहिती का आयुष्यात तुम्हाला सगळं समजन पुस्तक वाचा सगळं समजन पोरींना कधीच नाही समजू शकत जिंदगीत नाही समजू शकत तुला नाही तुला नाही म्हणलं तुला कोण नाही बोलणार मॅडम बाकीचा बिग पॅन बिग पॅन मला माहित तुम्ही आंधळात तिर मलाच मारताय घ्या पुरी आड्या पुरी आड्या असेल तू सोडून पुरी काय काम करत नाही तू सोडून तू कुठं मार खायचं तुला मार खायचं तू सोडून तू सोडून ए मार रे आला काय बोलतोय असला पांचट नाही काय भोसडे के मरणा तेरे को डर नाही लगता पांचट गिरी करू नको तू काय झालं तुम्ही इकडे कसं काय पण काय विषय तुमचा मी आलतो फेस असा बघितला द्वायला बबडे पण आले का विषय नाही बाई थांबा तुम्हाला झोपलाय उठा की शेट उठा जायचं आपल्याला तो झोपलाय तो कंटाळा नाही का शूटिंग मध्ये चावडचावडे तिकडे प्रमुख उपस्थिती म्हणून होतो ना आम्ही आंबट झोपलाय तर आता बघू आमचं चाललंय थोडं शूटचं काम बरं तुम्ही आलाय खरं पण माझ्यासाठी काय आणलंय का नाही तुम्ही पण ओळख काय तुमच्यासाठी काय आणायचे काय कष्ट विचारतात तू कोण आहे तू कोण आहे तू बघडे बघू केलं कोण आहे कोण तू खलनायक माझी बदली भाऊ चोरली चोरली थांबा आपण आता बाहेर गेलो भेटू निवांत मध्ये तुम्हाला ऍक्टर व्हॉट ऍक्टर यो यो देखो स्माइल तो देखो अरे बाप रे शर्मा गई बिचड़ी इनका डिस्कशन चल रहा है तुझ्या सोबत असं का होत बाळा का होत नाईन ब्लॉक्स नाव ओके नवीन ब्लॉग येतो लवकरच भाऊचा भेटीला कुठला ब्लॉग आहे भाऊ काय ती कुठतरी फिरायला गेलेली कुठं गेलं फिरायला इंडोनेशिया मध्ये गेला तो महाराष्ट्रातला इंडोनेशियात गेलाय आणि त्याची लिंक तुम्हाला खाली देणार आहे आता पुढं यांची तारा चालली काय माहिती माग बसणं की असं डोवा शोधा देते काय भेटते इनको बाल में क्या क्या आहे इनको बाल में खजिरा खजाना जंगल आहे जंगल में मंगल ची नोंद रे आहे तर ब्लॉग घेतोय मी सारखं काय तरी करते नाही सॉरी सॉरी करते रे काय नका म्हणून
2 hours later. अरे शिंदे ची काय ब्लॉगिंग संपतच नाही आहे. शिंदे ची ब्लॉग काट लगे मोबाईल चालू. देखो उसको ब्लॉगर कर रहा है साला जिसको चड्डी. कहना क्या चाहते हो भाई? मैं कुछ नहीं कहना चाहता, मतलब कि ब्लॉगिंग खुशी देखो आज नया मटेरियल का कपड़ा भाई हवा कर रहा है ऐसे लुक्कस है ऐसे लुक्कस है. ए यार काय यार लगाई काय करा लागला काय चाललंय कशाला स्टोरेज भरून घ्या लागला बिना कामाचं फोनचं काय गरज आहे का? द्या 2-3 झापडे हा ना बाय. जसं व्हिडिओ कॉलच चालू आहे बाय नंतर बोलतो. आम्हाला आज रोहित शेट पोद्दार आणि यांच्या सोबत आम्हाला काम करायला भेटणार आहे आज. राहुल तुझा एक हो भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नाही मजाक इथे विचारावं लागतं आधी कोणाचं ब्लॉग आहे. अरे इधर सुन त्याच्यानुसार मला काहीतरी महत्वाचे 3 शब्द सांगायचे तुम्हाला. आयुष्य पत्ता खरंच सांगायचं तुम्ही लागले टाइमपास करता मला आठवत नाही. शाबास बेटा बहुत बढ़िया तुम्ही लेट टाइमपास करता हेच बोलायचं होतं. हाय चले झालं ए मानसी ये कोई मानसी है? कौन है? कौन है ये? मानसी नव्हती लागत ती लागत तू ओक कोण होती ते भाई मोकार मांडलं होतं हे इसको समजाओ. ते अचानक तयार केली आम्ही पोरगी चलते मयुरीच होती मयुरीच होती रे ती जबाबदारीने शब्द हिसकावून घेतले ना तो स्वभाव खूप बोलका होता त्या पोराचा. कोणत्या पोराने हिसकून घेतले? अरे कहना क्या चाहते हो? सोना घेतले सगळे हिसकून घेतले. आलो मी तुला जमलो. अरे भाई कधी कॅमेरा बघितला होता का नाही? भाऊ भाऊ मिळून भाई काही बी बोलणार का तुम्ही? मी माझी चेष्टा करते का तुम्ही? अरे भाई रील स्टार मी भाई हा तुम्हालाच बोलतोय काय तुम्हालाच बोलतोय. अरे कहना क्या चाहते हो? हा तुम्हालाच बोलतोय अन्ने पैसे नाही तुम्ही लय श्रीमंत आहे. सास मां बोल रहे हैं पढ़ने लिखने वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ IAS बनो और देश को संभालो. तुमच्या पेक्षा गरीब माणूस नाही बघितला नाही कधी आमच्याकडे. काय करणार तुम्ही? पैशापेक्षा जास्त कुठे काय सोबत आहे माझ्या सगळी काय सोबत आहे माझ्या व्हिडिओ झाला तुम्ही सगळे चालत साईड ना गो माणूस की माणसं जोड ऐकी पण खरं सांगू तेव्हा मी माझ्या विश्वास साठा कोणावरच खर्च नाही करणार. संपला उडला झाला सुटलो भाऊल चला काय कॉफी चालतंय का आम्हाला? खायचं ना बोलू नको. तर या ठिकाणी आम्हाला गब्बर सेना भेटली. बाबड्या भाऊ लय का हाबरतो. ये बघ डर के आगे जीते मेरी जान डर के आगे जीते. आला धर चाव चाव इसको ये कुत्ते से डरता है. आज मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे लाडके बबड्या बबडा घाबरतो कुत्र्याला.
मस्त एक नंबर मला यो यो शूटर लाई आवडला आपण दोघ का कोणी दिली कोणी हा का बेस्ट कमेंट हा ए भाई कसला चिकन दिसतोय मी भाऊ त्यासारखा मसाला आहेत का तयारी झाली फुल कडक कडक मध्ये बडक रोज असे 4-5 तास वाय घालू आजचा शूट खतरनाक शूट आजचा शूट हा काय वाला बोल 10 रुपये कितने का आहे किरकोळ मध्ये देऊन टाकतो हा बोल 10 रुपये बघा बिझनेस बघा घरीच बिझनेस करते आम्हाला जिकून बिझनेस करते हे ना हे पोराकडनं घे व्याज सगळं वसूल कर ब्लॉगरचा मेळावा भरतो जेव्हा हे ब्लॉगर ची टीम आहे हे ब्लॉगिंग टीम आहे बघा यांना काम धंदे नसते ब्लॉगिंग हा केलं की कॅमेरा चालू हो आमच्याकडे नाही ना आमच्याकडे आमच्याकडे हा बोला थोडं बोला इकडे जसे पबजीतले लोक हा जाऊ आता चला पिक्चर हो थँक्स फुटेज आता आमच्याकडे हा तर येडा पणा फक्त मी एकटाच करणार कोणी करू नका मी येडे चाळी करू नका कॅमेरा बंद करा सगळ्यांनी तर उशीर झालाय राव आता जाऊतो आम्ही राव तर मित्रांनो माझी हालत बघायची तुम्हाला कशी सिंगल आणि बघा हे बनकर 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 श्रावणात गेले नव्हते पण श्रावणात बिर्याणी व्हेज बिर्याणी खातेच ना पण व्हेजला काही प्रॉब्लेम नसतो बिर्याणी म्हणजे फक्त नॉनव्हेज नसते व्हेज पण असत असं पण असतं का ओके दादा आणि माझं चालल्यात राव असं कसं असतं असं कुठं असतंय का तुशी मत जाओ तुशी मत जाओ जाऊ दे बाबा आता घरचे पर आता घरात महत्वाचे हे जेव्हा आले तर तिला नाही जाऊ वाटत पण खरं सांग खरं सांग जाऊ वाटत का जाना तो पडेगा स्पीचलेस हे मॅडलेस भावाला लय टेन्शन आलंय आता घरचे काय आता 2-4 दांडकी बसते ना अजून काय होणार आहे 2-4 दांडकी म्हणजे तिला जायचं म्हणून नाही तू कशाला येतोय बस आपलं जर की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय।